केंद्र की भाजपा सरकार ने ओबीसी के राजनीतिक आरक्षण के आंकड़े उपलब्ध नहीं कराए। समाज को हुए नुकसान का जवाब आज बीजेपी को मिल चुका है। महाविकास अघाड़ी पर झूठे आरोप और ओबीसी आरक्षण का आरोप कर जनता में भ्रम पैदा करना गलत था, आज ये एक चुनावी नतीजे से साबित हो रहा है। साथ ही वडेट्टीवार बोले, आज के नतीजे बीजेपी के लिए तमाचा है। ऐसा ही मला वाटतं की जो कोणी आरोप करतो आहे तो अर्धवट माहितीच्या भरोशावर करतो आहे। आम्ही काय म्हटलं त्यात, इंटरिमचा अर्थ काय होतो हे अंदाजी आहे। आम्ही 5 ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये गोखले इन्स्टिट्यूटचा पार्शली भाग घेतला, NSCचा पार्शली भाग घेतला, अशा जिथे जिथे जी माहिती उपलब्ध होती ती माहिती कोर्टापुढे ठेवली। कोर्टाने काय म्हटलं आत्ता, म्हणजे ज्या वेळेस बाजू पलटत आहे तर घुमजा होऊन जायचा। 2 वर्ष नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक पुढं का ढकलली, त्यावेळेस नव्हतं काय? मग ते कशासाठी ढकलली? त्यासाठी नागपूर जिल्हा परिषद ओबीसीचा 87 करायसाठी ढकलली ना, त्यावेळेस डेटा नव्हता काय? आत्ताच डेटा आला काय आमच्याकडे? अरे आम्ही जे होतं ते पार्सली गोळा करून आम्ही ठेवलं। काय म्हटलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने? सर्वोच्च न्यायालय म्हणतं की जो तुम्ही आता सबमिट केला ते आम्ही आयोगाकडे पाठवू, आयोगाकडून व्हेरीफाय करून परत राज्य सरकारने तो सबमिट करायचा। हे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने आत्ताचे दिले आहेत आणि त्यामुळं 2 आठवडे ही याचिका पुढे ढकलली आहे। आता ते आल्यानंतर उद्याला आमची मीटिंग आहे, आम्ही पुढे जाऊ। जे होतं ते इम्पेरिकल डेटा नव्हता, इंटरियम माहिती होती। इंटरियम माहितीचा अर्थ काय होतो हे करून घ्या, समजून घ्या, मग त्यावर बोला, मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्या। उचलली जीभ, लावली टाळूला, काहीतरी बोलायचं, कोणीतरी काही म्हणायचं आणि सांगायचं। मला असं वाटतं की ही जी भूमिका आता नव्यानं मी 10 वेळा सांगतो आहे, ज्यावेळेस 106 नगरपंचायतीचा विषय होता आम्ही सुप्रीम कोर्टात लढत होतो, त्यावेळेस आम्ही विनंती केली केंद्र सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमाणे, पण दोन्ही हात वर करून दिले सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे केंद्र सरकारने। आणि मग त्यावेळेस का नाही नव्यानं एफिडेविट दिला? त्यावेळेस जर एफिडेविट दिला असता की आम्हाला इंटरिम आपल्याला इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सर्व राज्यांना मदत द्या आणि ओबीसीची निवडणूक ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक पुढे घेऊ नका, हे जर केंद्र सरकारने बाजू मांडली असती, आता यावरचा सर्वातला एकच उपाय आहे। काही कोणी बोलू देत अर्धवट माहितीच्या, पूर्णवट माहितीच्या, मी काय सर्वज्ञानी नाही, मलासुद्धा सर्व काही कळते अशातला भाग नाही, पण एक आहे की जोपर्यंत 27% आरक्षण पाहिजे असेल तर तो घटनादुरुस्ती करावा लागेल राजकीय आरक्षणासाठी।